वापर शिकायचा आहे ओके त्यालाच आपण मराठी मध्ये काय म्हणतो पूर्ण भूतकाळ ओके पूर्ण भूतकाळाचा आपल्याला वापर शिकायचा आहे तर पहा सर्वप्रथम रचना पाहू सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट वापरायचा आहे त्यानंतर हेडचा सब्जेक्ट नंतर वापर करायचा आहे सर्वांसोबत हेड असणार ओके त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप नंतर ऑब्जेक्टचा आपल्याला वापर करायचा आहे ओके उपयोग पहा क्रिया झाली होती असे दर्शवण्यासाठी या काळाचा आपण उपयोग करतो क्रिया झाली होती किंवा सोप्या भाषेत सांगतो कर्त्याने एखादी गोष्ट केली होती असे दर्शवण्यासाठी सुद्धा आपण या काळाचा वापर करू शकतो क्रिया झाली होती असे दर्शवण्यासाठी म्हणजेच काय कर्त्याने एखादी गोष्ट केली होती पहा त्यानंतर वाक्याच्या शेवटी म्हणजेच काय मराठी वाक्याच्या शेवटी ल होता ली होते ले होते अशा प्रकारचे शब्द येणार तर पहा एक्झाम्पल पाहू आपण म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी समजणार सर्वांसोबत आपल्याला हॅडचाच वापर करायचा आहे सब्जेक्ट नंतर ओके आय आय नंतर घेतला आपण हॅड आय हॅड आपण इथं वापरू डान्सचं तिसरं रूप डान्स ओके डान्स म्हणजे नाचते मग मी काय केलं होतं मी नाचलो होतो आलं का लक्षात जोही सब्जेक्ट तुम्ही इथे वापराल त्या व्यक्तीने इथं जे तुम्ही क्रियापदाचं तिसरं रूप ठेवाल ती गोष्ट ह्या व्यक्तीने केली होती मग मी काय केलं होतं मी नाचलो होतो मग त्यानंतर पहा ही त्यानंतर हॅड घेतला ही हॅड प्लेचं तिसरं रूप प्लेड ही हॅड प्लेड अंतिम वाक्य वाढू आपण ही हॅड प्लेड क्रिकेट तो क्रिकेट खेळला होता त्यानंतर सी सी हॅड कुकचं तिसरं रूप कुक्ड ओके तिने स्वयंपाक केला होता त्यानंतर यू यू सोबत लागत यू सोबत हॅड सर्वांसोबत हॅडच लागते ओके यू हॅड आपण इथं वापरू वॉकचं तिसरं रूप वॉक यू हॅव वॉक सॉरी यू हॅड वॉक तू चालला होतास त्यानंतर वी वी सोबत लागते हॅड वी हॅड आपण इथं वापरू गोचं तिसरं रूप गॉन वी हॅड गॉन टू स्कूल आम्ही शाळेत गेलो होतो त्यानंतर दे घेतला दे सो दे नंतर घेतला आपण इथं हॅड दे हॅड आपण इथं वापरू कॉलचं तिसरं रूप कॉल दे हॅड कॉल अस अस म्हणजे आम्हाला त्यांनी आम्हाला बोलावलं होतं त्यानंतर राम रामनं काय केलं होतं राम हॅड टॉकचं तिसरं रूप टॉक्ड राम हॅड टॉक्ड विथ मी राम माझ्यासोबत बोलला होता त्यानंतर सीता सीता हॅड ओके सीता हॅड आपण इथं वापरू कमचं तिसरं रूप कमच होते सीता हॅड कम हियर सीता येथे आली होती लक्षात आलं का कर्त्याने एखादी गोष्ट केली होती किंवा क्रिया झाली होती असे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा उपयोग करतो पण त्याही पेक्षा एवढं डोक्यात ठेवा कर्त्याने एखादी गोष्ट केली होती कोणती गोष्ट जेही क्रियापदाचं तिसरं रूप तुम्ही त्या वाक्यामध्ये ठेवाल ती गोष्ट जोही सब्जेक्ट तुम्ही तिथे वापराल वाक्या सुरुवातीला त्या व्यक्तीनं ती गोष्ट केली होती मग पहा आय हॅड डान्स मी नाचलो होतो ही हॅड प्लेड क्रिकेट तो क्रिकेट खेळला होता सी हॅड कुक तिने स्वयंपाक केला होता यू हॅड वॉक तू चालला होतास वी हॅड गॉन टू स्कूल आम्ही शाळेत गेलो होतो दे हॅड कॉल्ड अस त्यांनी आम्हाला बोलावलं होतं राम हॅड टॉक विथ अस राम हॅड टॉक विथ मी राम माझ्यासोबत बोलला होता सीता हॅड कम हियर सीता इथे आली होती आलं का मित्रांनो लक्षात एखादी गोष्ट कर्त्याने केली होती किंवा क्रिया झाली होती असे दर्शवण्यासाठी आपण या काळाचा उपयोग करतो अपेक्षा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला समजला असणार हा जर समजला तर नक्की दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा एवढी अपेक्षा करतो आणि येथे थांबतो धन्यवाद.